क्षणाचे साक्षीदार तुम्ही होताय त्याबद्दलही। आणि यानंतर आपण थेट अयोध्येमध्ये जाऊयात। माझी सहकारी ज्ञानदा कदम सध्या अयोध्येमध्ये उपस्थित आहे। ज्ञानदा, प्रज्ञा इथल्या वातावरणाचं या क्षणाचं या वेळेचं शब्दांमध्ये वर्णन करणं खरंच खूप अवघड झालंय। एखादा क्षण आयुष्यामध्ये येतो, जीवनात येतो, जिथे भावना थांबतात, जिथे शब्द अपुरे पडतात, हीच भावना प्रत्येक रामभक्ताची आज आहे। अगदी काही तासांचा अवधी शिल्लक आहे आणि त्यानंतर अयोध्येचे राजा प्रभू श्रीराम त्यांच्या नगरीमध्ये येणार आहेत। जसं आता आपल्याला सरिता कौशिक सांगत होत्या त्याप्रमाणे मंदिर परिसरात अत्यंत देखणी सजावट आहे, वाद्यांचा सुमधूर आवाज तिथे ऐकू येतोय। मी खरं तर मंदिरापासून बरीच दूर आहे सुरक्षेच्या कारणास्तव, अर्थात फक्त निमंत्रितांना प्रवेश आहे, पण आज या पावनभूमीमध्ये उपस्थित राहणं, या पावनभूमीतनं एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत हे वृत्तांकन पोहोचवणं, सगळी दृश्य पोहोचवणं, आपली खूप मोठी टीम ह्याच्या पाठीमागे काम करते आहे। आणि अर्थात आम्ही सर्वजण स्वतःला खूप सौभाग्यशाली समजतोय की या अद्भुत क्षणाचे, ऐतिहासिक क्षणाचे आम्हाला सुद्धा या पावन नगरीमध्ये उपस्थित राहून साक्षीदार होता येत आहे। हे मंदिर शिल्पकलेचं एक अद्भुत नमुना म्हणायला हवा। जेव्हा मंदिरामध्ये आपण जातो त्यावेळेला प्रसन्नतेची एक भावना मनामध्ये दाटून येते। अतिशय म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे बांधकाम सध्या सुरू जरी असलं तरी मंदिराचा जो परिसर पूर्ण झालेला आहे तो खूप छान पद्धतीनं नटवला गेला आहे, सजवला गेला आहे। सिंहद्वार जे मुख्य द्वार आहे, आत्ता जी सेलिब्रिटी मंडळी आलेली आहेत त्यातली जी VVIP मंडळी आहेत, म्हणजे अंबानींचं घर आहे, अंबानींचं कुटुंब आहे, अमिताभ बच्चन आहे, सचिन तेंडुलकर आहे, माधुरी दीक्षित आहे, कंगना रनावत आहे, तर यासारखी बडी दिग्गज सेलिब्रिटी मंडळी कुठे बसणार आहेत, तर ज्या 32 पायऱ्या आहेत मंदिराला, ज्या 32 पायऱ्या चढल्यानंतर आपण मंदिराच्या एका सपाट पृष्ठभागावरती जातो असं मी म्हणेन, तर त्या 32 पायऱ्यांच्या बरोबर समोर तिथे त्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे या सर्व मंडळींची। त्या 32 पायऱ्या आपण चढून गेलो की अगदी समोर आपल्या नजरेसमोर असतं ते प्रभू श्रीराम यांचं गर्भगृह। आज या गर्भगृहाचा नजाराच काही और आहे। काल जेव्हा इथे जाण्याचा योग जुळून आला तेव्हा गाभारा बंद होता। सुवर्ण जडित दरवाजा आहे या गर्भगृहाचा, 14 दरवाजे आहेत खरं तर मंदिर परिसरात जे सोन्यानं मढवण्यात आलेले आहेत। आणि महाराष्ट्राचं कनेक्शन मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान आहे, मग ते राम मंदिराच्या लढ्याच्या बाबतीत असो, कारसेवेच्या बाबतीत असो आणि मंदिर निर्मितीच्या कार्यामध्ये असो, या मंदिराचे सगळे दरवाजे घडवले गेलेले आहेत ते महाराष्ट्रातल्या सागवानी लाकडातनं, बल्लारपूरची सगळी लाकडं आहेत। आता महाराष्ट्रातलीच लाकडं का, महाराष्ट्रातलं सागवानी लाकूड इथे का वापरण्यात आलं, तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा अभ्यास केला गेला प्रभू श्रीरामांचं हे मंदिर हे अनंत काळ टिकणारं मंदिर असावं याच भावनेनं ते बांधण्यात आलं आहे, त्यामुळे या मंदिरासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट ही सर्वोत्तमच असावी। अर्थात ते राजा आहेत आणि राजासाठी आपण आपलं सर्वस्व बहाल करायलाही अनेकदा तयार असतो, त्यामुळे सर्वोच्च पातळीच्या सगळ्या गोष्टी इथे वापरण्याचा प्रयत्न, सर्वोतपरी प्रयत्न तीर्थक्षेत्राकडनं करण्यात आला। जेव्हा सर्वे केला गेला तेव्हा महाराष्ट्रातल्या चंद्रपूरच्या बल्लारपूरमधलं जे सागवानी लाकूड आहे ते सर्वोच्च लाकूड आणि दीर्घकाळ टिकणारं लाकूड आहे असा अभ्यास समोर आला। आणि त्यानंतर अर्थातच आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या वनमंत्र्यांनी सर्वांनी जितकं लाकूड इथे लागणार होतं तर ते लाकूड अयोध्येमध्ये पाठवलं। आठवत असेल सर्वांना की जेव्हा सुधीर मुनगंटीवार राज्याचे वनमंत्री ते माझ्या कट्ट्यावरती आले होते आणि त्यांनी बोलताना अभिमानाने या गोष्टीचा उल्लेख केला होता की या राम मंदिरामध्ये देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातनं रामभक्त येणार आहेत, पण सर्वांना जावं कशातनं लागेल तर ते महाराष्ट्राच्या दरवाज्यातनं लावं लागेल। तर हे महाराष्ट्राचं कनेक्शन, महाराष्ट्राचं नातं, असं बरंच नातं आहे मंदिर निर्मितीमध्ये महाराष्ट्राचं आणि राम मंदिराचं, तेही आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत। पण सध्या आपण गणेश